मंगलवार को शिवसेना विधायक आदित्य ठाकरे वेदांत प्रोजेक्ट पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को चर्चा करने का निवेदन दिया। इस मामले में भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि आदित्य ठाकरे झूठ बोल रहे हैं, वेदांत प्रोजेक्ट महाविकास अघाड़ी के समय ही दूसरे राज्य में गया है। खोटारडे आहे, वेदांतामध्ये ऑलरेडी माहिती अधिकारामध्ये मागच्या सरकारच्या काळात कुठे जागा मिळाली नाही, वेदांतासोबत कुठल्याही बैठका झाल्या नाही। वेदांत हा जर खरं वापस गेला तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेला। उद्धव ठाकरेजी 18 महिने मंत्रालयात नव्हते, कुणाशी बोलावा हा प्रश्न होता, आणि कुठलाही शासकीय जी आर नाही, कुठलंही त्या ठिकाणी जमिनीचं आवंटन नाही, त्यामुळं आता ते खोटारडेपणाचा कळस आहे। आपल्या काळात त्यांनी काही केलं नाही आणि म्हणून आता आपलं अस्तित्व टिकवण्याकरता असे खोटे नाटे आरोप करत राहतात। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात वीज विमा कंपन्याला पैसे दिले, पण 2.5 वर्षामध्ये विमा कंपन्याकडे कुणाचा आढावा घेतला, कोणी खरीपाच्या बैठक घेतल्या, पालकमंत्री आणि कृषीमंत्र्यांनी बैठक घेतल्या का, खरीपाच्या बैठकी झाल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या नसतील तर कसं त्या ठिकाणी पीक विमा योजना होणार आणि कोणाला लक्ष होतं शेतकऱ्याकडे? पीक विमा कंपन्यांना पैसे द्यायचे, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले की नाही दिली या सरकारकडे लक्ष नव्हतं। महाविकास आघाडीचं पैशापासून सत्ता, सत्तेपासून पैसा एवढंच काम चालू होतं। पालकमंत्री आपल्या मतदारसंघात फक्त काम करायचे, जिल्हा पाहायचे नाही, आणि त्यामुळं विमा कंपन्यावर कुणाचाही त्या ठिकाणी त्याचा कंट्रोल नव्हता, त्यामुळं विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे खाल्ले, पण शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही। खरं तर मागच्या मुख्यमंत्र्याचे अपयश आहे।